न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकच्या दिंडोरी रोड म्हसरूळ या ठिकाणी अभिषेक मिठाई दालनाचं उद्घाटन सत्यजित तांबे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालंय। म्हसरूळ येथील खवय्यांसाठी अभिषेक मिठाई या ठिकाणी विविध प्रकारच्या मिठाई नमकीन फरसाण ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले। शुद्ध सकस पौष्टिक असे पदार्थ या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे। ग्राहकांना सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत अभिषेक मिठाईची सेवा उपलब्ध राहणार आहे। या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। सत्यजित तांबे यांनी अभिषेक मिठाईचे संचालक गंगाधर महाले यांना शुभेच्छा दिल्या। सगळ्या मंडळींनी सांगितलं की आपल्याला मिठाईच्या दुकानाच्या उद्घाटनाला जायचंय, तर मी म्हणलं मी तसा चुकीचा पाहुणा आहे, कारण मी काय गोड खात नाही। मी मागच्या 15 वर्षात चहात साखर सुद्धा घेतलेली नाही, म्हणजे मला काही डायबिटीस नाही आहे, पण होऊ नये यासाठी मी काळजी घेत असतो। कारण डायबिटीस तुम्हाला माहिती आहे अनुवंशिक आहे, कधी ना कधी होणारच आहे, आणि म्हणून तो टाळण्यासाठी काय काय करता येईल असा माझा प्रयत्न सतत चालू असतो। आणि म्हणून मी काय मिठाईच्या दुकानाचा योग्य पाहुणा नाही असं मी त्यांना बोललो, पण ते म्हणले नाही तसं नाही, तरी तुम्ही आलंच पाहिजे। या कार्यक्रम प्रसंगी नाना महाले, अरुण पवार, रंजना भानसी, प्रवीण जाधव, रुंजा मोराळे, अशोक मोराळे, अशोक मोराळे गुरुजी, पवार सर, सोमनाथ वडजे, प्रशांत मोराळे, योगेश मोराळे आदींसह महाले परिवारास मानणारा मित्र परिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक कष्टाळू परिवाराने एक चांगला मोठा एक रोपटं लावलेलं आज वटवृक्ष झालेलं आहे। अतिशय सगळी फॅमिली कष्ट करते, आणि विशेष म्हणजे हे दुकान आहे हे इंजिनियर माणसाचं आहे, त्याच्यामुळे इथली मिठाई निश्चित चांगली होईल। सध्या नाशिकमध्ये मिठाईच्या दुकानांचा इतका सुळसुळाट आहे की प्रत्येक कोपऱ्यात जा, प्रत्येक गल्ली जा, राजस्थानी लोकांची मिठाई राहील, पण हे मराठी माणसाचं मिठाईचं दुकान निश्चित सगळ्यांपेक्षा चांगले असेल अशी मी खात्री देतो। कारण इथली क्वालिटी त्यांची कायमस्वरूपी चांगली असते, आणि दोघंही कष्टकरी आहेत। या मिठाईच्या दुकानाला शुभेच्छा देतो। हे एक कट्टा किंवा एक असं ठिकाण बनलं की प्रत्येक जण जाणारा येणारा प्रवासी असेल, आजूबाजूचे ग्रामस्थ असतील, त्या ठिकाणी येऊन कुठल्या तरी वस्तू चाखून बघाव्यात असं नाव ह्या दोघांनी बापलेकांनी त्या ठिकाणी कमवलं। खरं म्हणजे ही विश्वासार्हता जी त्यांनी ह्या व्यवसायामध्ये मिळवली, कुठलाही अगोदरचा अनुभव त्यांच्या पाठीमागे नाही, परंतु कष्ट, प्रामाणिकपणा, सचोटी याच्यातूनच त्यांनी या व्यवसायाला पुढे चांगलं स्वरूप दिलं। आणि आज नव्यानं एक दालन या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे, आणि म्हणून मी या दोघांनाही खूप खूप धन्यवाद देईन, ते माझे भाऊच आहेत। अभिषेक मिठाई या दालनाचं, नवीन दालनाचं आज शुभारंभ झाला आहे। आज प्रमुख उपस्थिती डॉक्टर सत्यजित दादा तांबे हे होते, राहुल साहेब, माजी महापौर माननीय रंजनाताई भानसी, अरुण पवारजी, जो इतर मान्यवर होते। अभिषेक मिठाई हे दुकान तसं नवीन नाही आहे, याला 3 वर्ष झालेली आहे। फक्त एवढंच की तुमचं प्रेम जेव्हा आमच्यावर वाढत गेलं, त्याचाच हा परिणाम आहे की जे पहिले छोटं दुकान होतं ते आता आज मोठं झालेलं आहे, जे आज मोठं झालेलं आहे।
असंच प्रेम तुम्ही आमचं असू द्या. धन्यवाद. न्यूज इंडिया 27 साठी गणेश देवाडे, नाशिक.